नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम स्टडी ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकर क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा तर चला विद्यार्थी मित्रांनो ही नवीन अपडेट काय आहे तर आपण बघूया सविस्तरमध्ये महापालिकेतील आरोग्यविषयक रिक्त पदे तात्काळ भरावीत डॉक्टर नीलम गोरे यांची पालिका महापालिका आयुक्तांना निर्देश तर विद्यार्थी मित्रांनो ही जी न्यूज आहे आ, ही आहे पुणे महानगरपालिकेतील तर पुणे महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत असे नीलम गोरे यांच्या लक्षात जेव्हा आले त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना सक्त निर्देश दिले आहे तर काय आहे आपण सविस्तर सविस्तरमध्ये बघूया कोरोना प्रतिबंधासाठी पुणे महानगरपालिकेतील महापालिकेतील आरोग्य विषयक सातशे एकोणऐंशी रिक्त पदे तात्काळ भरावीत असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहेत महापालिकेतील विविध रुग्णालये आणि दवाखान्यामध्ये तब्बल सातशे एकोणऐंशी पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणाच अशक्त झाली असल्याने असल्याचे उत्तर लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाले होते त्याची दखल घेत डॉक्टर गोरे यांनी हे निर्दे, निर्देश दिले आहेत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी आणि याबाबतची प्रगती बारा जानेवारीपर्यंत कळवावी असे निर्देश डॉक्टर गोरे यांनी दिले आहेत त्यांची माहिती नगर विकास विभागाचे सचिव आणि विभागीय आयुक्तांनाही कळविण्यात आले आहे कोरोना संकटात समोर जाताना आलेल्या अडचणी सोडवण्याबरोबरच रुग्णासाठी सुविधांचे आवश्यक नियोजन करण्यासाठी शहरातील मोठ्या रुग्णाबरोबरच डॉक्टर गोरे यांनी दूरचित्रसंवाद बैठकी बैठक घेतली होती तसेच विभागीय आयुक्त कार्यालय प्रत्येक शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत सर्वच अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अपुऱ्या कर्मचारी संख्येबाबत अडचणी मांडल्या होत्या असेही डॉक्टर गोरे यांनी नमूद केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी रिक्त जागा आहे तर ही आहे पुणे महापालिकेतील आरोग्यविषयक खूप मोठ्या इथे जागा रिक्त आहेत जवळपास सातशे एकोणऐंशीमध्ये मध्ये रिक्त आहे तर डॉक्टर गोरे यांनी महापालिका आयुक्तांना सक्त आदेश दिले की बारा जानेवारीपर्यंत ही त्यांना कळवावे की नेमकी त्यांनी केलं तरी काय आहे यामध्ये तर मोठ्या प्रमाणात जागा आहे विद्यार्थी मित्रांनो तर पालिकेची सातशे एकोणऐंशी पदांची जी, जी भरती होईल त्याची लवकरच ॲड आपल्याला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपण माहिती देणारच आहो मी जेव्हा याची भरतीची ॲड जेव्हा निघेल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांना आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा लाईक करा धन्यवाद